आणि नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कोराडी पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पटोलेंविरोधात FIR दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या मांडणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. बावनकुळेंशी संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती सध्या पोलीस करत आहेत. आणि या सगळ्या संदर्भात नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हा FIR दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूर पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊयात. त्यांनी एक तक्रार आम्हाला दिलेली आहे, लेखी तक्रार दिलेली आहे, तर त्याच्याप्रमाणे आणि ते इथे येऊन बसले आहे काही लोक. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केला आहे की त्यांनी जी तक्रार दिली आहे त्याला आम्ही व्हेरीफाय करू आणि पुढचे जे काही टेक्निकली जे काही पॉसिबल आहे ते काही कारवाई करू. पण आत्ता त्यांना आम्ही विनंती केली आहे की कोरोना काळ पण आहे आणि ते इथून आता डिस्पर्स झाले तर चांगलं राहील आणि पोलिसांना पण त्यांच्या काम करायला वेळ भेटेल आणि आम्ही पुढच्या जे काही योग्यरित्याने याच्या ॲप्लिकेशन जे आहे त्याच्या आम्ही पुढे इन्क्वायरी करू असं त्यांना आम्ही रिक्वेस्ट केला. एकतर ती आम्हाला व्हेरीफाय करावं लागेल की घटना कुठली आहे, कशा घडली होती आणि त्यामुळे आम्ही ते ॲप्लिकेशन घेतली आहे आणि त्याच्या पुढे थोडा इन्क्वायरी करून आम्हाला पुढच्या स्टेप घ्यावा लागेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.